अजून एक आमच्यातला मेंबर होता महेश, त्यांनी ऍज युजुअल प्रत्येक टाइम सारखी या टाइमला सुद्धा आम्हाला त्यांनी टांग दिलेली आहे. सो वाडीला जायचं एसीमुळे पूर्ण चष्मा पांढरा झालाय. नमस्कार मित्रांनो, मी वैभव शेलार तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये. मित्रांनो आता मी चाललोय पुण्याला. सो पुण्याला कशाला चाललोय तर पाऊस आहे त्यामुळे आम्ही चाललोय वॉटरफॉलला. आता कुठचा वॉटरफॉल काय ते अजून काही आमचं कन्फर्म नाहीये. सो माझ्यासोबत आहे मागे लक्ष्मण आहे. हाय गाइस. आणि सध्या ड्राइव्ह करतोय रोशन. अजून आपल्या सोबत तिकडे संतोष जॉईन करणार आहे. रोशनला तुम्ही ओळखलंच असेल. रोशनला तुम्ही जेजुरीच्या ब्लॉग मध्ये नक्की बघितलं असेल. अजून एक आमच्यातला मेंबर होता महेश, त्यांनी ऍज युजुअल प्रत्येक टाइम सारखी या टाइमला सुद्धा आम्हाला त्यांनी टांग दिलेली आहे. सो सो या टाइमला तो आमच्या सोबत नाही आहे. सो बाकीचे अजून एक मेंबर आमच्या टांग देणारा तो आपल्याला उद्या सकाळी पुण्याला मिळेल. सो आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय ऐरोलीला. सो आता पाऊसची सुरुवात इकडे झालेली आहे बघू शकता तुम्ही. आता भेटू आपण पुढे मधल्या रस्त्यात. आणि आपण जाणार कुठे आहोत ते आपल्याला ऍक्च्युली ते मलाही थोडं सस्पेन्स आहे. आमचा थोडा विचार झालाय की देवकुंड वॉटरफॉलला जायचा, बट गव्हर्नमेंटच्या डिसिजन नुसार मे बी त्यांनी 144 कलम आता आज आणि उद्या सॅटर्डे आणि संडे साठी त्यांनी लावलेला आहे. कारण आता उद्या गटारी आहे. सो गटारी आहे त्यामुळे भरपूर सारे आपले टुरिस्ट जे मान्सून प्रेमी जे सगळीकडे जातात फिरायला वगैरे, सो त्यांच्यासाठी त्यांनी काही काही ठिकाणी रिस्ट्रिक्शन केलेले आहेत. सो बघू आपल्याला तिकडे जायला मिळते का, नाहीतर अजून एक दोन असे स्पॉट आहेत पण ते आपल्याला उद्या कन्फर्म करेल. सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, थोडाही स्किप करू नका, भरपूर सारी मजा करू आपण. मित्रांनो आता पोहोचलोय पनवेलला. चष्म्याला पूर्ण एसीमुळे आहे ना, एसीमुळे पूर्ण चष्मा पांढरा झालाय. सो आता आपण इथं डिझेल वगैरे फिल करू निघू थोडा वेळ. ठीक आहे. आणि डिझेल वगैरे आता आपण भरले आणि आता पुढे आता ऍक्च्युली कसं आहे की पूर्ण काळोख आहे त्यामुळे मी बाहेरचं काही तुम्हाला एवढं जास्त काही दाखवू शकत नाही. सो जर काही असं मध्ये वाटलंच दाखवणार का तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. ठीक आहे. शुभ सकाळ मित्रांनो, आता वाजले सकाळचे 9 आणि ऍक्च्युली काल रात्री आम्हाला झाला थोडासा लेट. आम्ही यायला पुण्याला आलेलो. आपलं मित्र आहे त्याचं एक इकडे लॉजिंग आहे. सो आम्ही त्याच्या लॉजिंगवर रात्री स्टे केला. सो आम्हाला वाजले होते करीब 4:30. सो आता आम्ही सकाळी उठलो होतो, नाश्ता वगैरे आता करू. सो मित्रांनो आता आम्ही चाललोय देवकुंडला. सो आपल्यासोबत आहे रोशन, लक्ष्मण आणि संतोष. नमस्कार मित्र. सो आज ऍक्च्युली माझ्या मित्राच्या चॅनलला आज ऍक्च्युली लक्ष्मणचा बर्थडे आहे आणि काल आपल्या मित्राची अॅनिव्हर्सरी होती. सगळ्यांनी कमेंट्समध्ये जरा नक्की दोघांना विश करा. सो आता आपण नाश्ता वगैरे करूया आणि डायरेक्टली भेटूया देवकुंडा. मधले काही जे शॉर्ट्स असतील तुम्हाला नक्की मी सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये दाखवून देईन. चला तर आता आपण फायनली थांबले सिंहगड टी स्टॉलला. सो इथे आपण कधी नाश्ता वगैरे करूया आणि आपला प्रवास चालू करूया. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. पाऊस तर काय तसा पडला नाही आहे, बट ढग वगैरे एकदम मस्त काळे वगैरे झाले आहेत. पाऊस पडायची आम्ही वाट बघतोय, बट काय अजून बघू. आता पुढच्या रोडमध्ये आपल्याला कुठे पाऊस भेटतोय नाही भेटतोय. जे जे बाईक ड्राईव्ह करतात वगैरे, सो त्यांनी सगळ्यांनी हेल्मेट वेअर करा, ते आपल्या सेफ्टीसाठी आहे. आम्ही पुण्यामध्येच राहतो पण ह्या गोष्टी आता वैभव साहेबांनी सांगितलं ते खरंच आहे. पुण्यातल्या माणसांना माझी विनंती आहे की हेल्मेट आणि सीट बेल्ट नक्की वापरा की जेणेकरून आपली लाईफ सेव्ह राहील. एक्झॅक्टली. आणि महत्त्वाचे रूल फॉलो करणारे आमच्या मागे आहेत लक्ष्मण काटकर जे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. आणि आता त्यांना गो
गुवाहाटीला जायचं नाही. मित्रांनो, ऍक्च्युअली आता एक काही कारणासह आपले जे मित्र आहेत लक्ष्मण काटकर, सो ते जसं मी तुम्हाला बोललो की ते पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना एक इमर्जन्सी ड्युटीसाठी त्यांना परत मुंबईला जावं लागते त्याला. सो आपल्या चौघांच्या आमच्या चौघांच्या ट्रिपमध्ये तो आता आपल्यासोबत नसेल, तो आता जाईल त्याच्या ड्युटीला. तो आताला आपण इकडे कोणता हा एरिया चांदणी चौकच्या आपण त्याला बस स्टॉपवर सोडतो आपण त्याला, कारण त्याला जावं लागते इमर्जन्सी. तो लक्ष्मण, नेक्स्ट ट्रिप मध्ये मित्र नक्की बोलवू वगैरे. हाय बाय. सो आम्ही नेक्स्ट ट्रिप मध्ये त्याला नक्की बोलवू. सो नेक्स्ट ट्रिप मध्ये तू तुझा असा काही इश्यू नसेल असं आम्ही मान्य करतो. ठीक आहे, चल बाय. खर तर त्याची पण इच्छा नव्हती जायची, पण काही कर्तव्य पार पाडावे लागतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे ड्युटी इज फर्स्ट. सो माझी विनंती आहे सर्वांना, पोलीस अधिकाऱ्यांना किंवा इतरांना, की पोलिसांना पण तुम्ही थोडंसं सहकार्य करा. त्यांनाही त्यांची वैयक्तिक लाईफ आहे, ते आमच्यासाठी दिवस रात्र काम करतात. सो त्यांनाही थोड्या अशा काही सुट्ट्या द्या की जेणेकरून तेही त्यांची वैयक्तिक आणि फॅमिली लाईफ एन्जॉय करू शकतात. एक्झॅक्टली. हो, वेळ गेलेली नाही. सांगून जावं काय. मित्रांनो, आत्ता कुठे थोडा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता ऍक्च्युली आम्ही आहोत ऑन द वे आहोत आणि आपल्याला जे डेस्टिनेशन आहे सो ते एक अराउंड 65 किलोमीटरच्या आसपास आपलं डेस्टिनेशन आहे आता. सो आता पहिलं आपल्याला मुळशी धरण लागेल, त्याच्यानंतर लागेल तामणी घाट आणि लास्टला आपलं जे आपल्याला फायनल जिकडे स्टॉप घ्यायचं आहे ते आहे आपलं देवकुंड वॉटरफॉल. सो बघू आपल्याला, मे बी इकडे काहीतरी ऍक्सिडेंट झाले मित्रांनो. अरे बापरे. नाही सॉरी, ऍक्च्युली हे सगळे बायकर्स होते, बायकर्स ग्रुप होता. तुम्ही बघितलं असे सगळेजण पावसामध्ये मोस्ट ऑफली, बाकी टाइमला कोण बाईक ड्राईव्ह करणार नाही, बट मान्सूनमध्ये मोस्ट ऑफली जास्तीत जास्त करून मुंबईमधलीच लोक 70-80% लोक बाईकनेच प्रवास करायला बघतात. मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन आहे, काही वातावरणाचं काही खरं नाही आहे. बट व्हिडिओ तुम्ही मित्रांनो नक्की पूर्ण पहा, तुम्हालाही आवडेल. मित्रांनो, पावसाची एकदम जोरदार षटकार चालू झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला बोललो की घाटावरची आता आपण चढायला चालू केलेली आहे आणि जो ग्राउंड सर्फेसला जो ऊन आणि जे वातावरण होतं ना, तो इकडे एकदम त्याच्या ऑपोजिट आहे. सो हे बघा ना, एवढा भरपूर सारे बाईक रायडर्स वगैरे आहेत, मस्त बाईकनी राईड करतायत, एन्जॉय करतायत. आणि दुसरी गोष्ट, आज संडे आहे. सो संडे आहे त्यामुळे, त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज गटारी आहे, त्यामुळे आज कोणतेही तुम्ही कोणत्याही स्पॉटला जावा, माळशेत जावा, कोणत्याही अशा मोठमोठ्या पर्यटन स्थळाजवळ जावा जिकडे चांगले चांगले धबधबे आहेत, तिकडे तुम्हाला आज गर्दी मिळणार, म्हणजे मिळणारच. पर्यटकांची. फायनली आम्ही एका आता स्पॉटवर थांबलोय आणि या स्पॉटवरती धुकं बघा ना, डोंगरामध्ये काय जबरदस्त आहेत आणि रस्ता पण एवढा मस्त चिकना रस्ता आहे ना. बघा ना, गाड्या एवढ्या जबरदस्त जात आहेत, एकदम वातावरण हिरवंगार आहे साईडला. आणि इकडे आपला मित्र संतोष आहे. सो संतोष, त्याच्या गिम्बलनी काही आहे शूट केतोय की जे तुम्हाला मदत करतायला आपल्याला चांगले शॉट द्यायसाठी. तो मित्रांनो, तुम्ही इकडे नक्की या, खूप भारी आहे वातावरण या साईडला. पाऊस पडतोय आणि जर तुम्ही कांदा भाजी खाल्ली नाही तर तुम्ही पावसाची मजा काय म्हणून घेतली. सो आम्ही आता जस्ट कांदा भाजी आणि चहा मागवलेली आहे. सो रोशन माझ्या बाजूला बसलाय, इथे संतोष आहे आणि गाडी आम्ही इकडे समोर लावलेली आहे. सो पावसाचा आनंद घेता येत आहे, चहा आणि कांदा भाजी खाऊ आम्ही त्यासोबत आणि मस्त वातावरणाचे देखील मजा घेऊ. Thank you.
मध्ये इतक्या सुंदर वातावरणामध्ये इतका छान पाऊस पडतोय आणि चहा बरोबर भजी नसतील तर काय फायदा नाही. पण अजून एक मला गोष्ट बोलायची आहे, चहा सोबत फक्त भजी नाही तर चार मित्र देखील पाहिजेत, तर या गोष्टीला अजून मजा येते. मित्रांनो एवढा इकडे मस्त धबधबा आहे, पब्लिक एवढी मजा करते इकडे तुम्ही बघू शकता. आणि पावसाची देखील मस्त सुरुवात झालेली आहे. आता मित्रांनो आता आपण अशा लोकेशनला आहोत की जिकडे बघू तिकडे फक्त वॉटरफॉल आणि वॉटरफॉल आणि फक्त वॉटरफॉलच दिसतात मला. राईटला बघितलं वॉटरफॉल, लेफ्टला तर खाई आहे, पण इथे दर मिनटाला वॉटरफॉल आणि पब्लिक एवढी मजा करते ना इकडे, तुफान गर्दी आहे, तुफान गर्दी. आणि त्यात पाऊस पडतोय ना, सही झाले वातावरण आहे बघा. मित्रांनो ऐकलं का तुम्ही, एक लेटेस्ट अपडेट आहे अशी माहिती मिळाली आहे सूत्रधारांकडनं की देवगुडची एंट्री बंद केलेली आहे. सो आपण बघू पुढे मिळते की नाही, पूर्ण प्रयत्न असतील आपले जायचे. नाही भेटली तर आपण तिकडे जाऊ. जंगल आणि एवढं घनदाट आहे ना, तर तुम्ही या जंगलात यात असाल, येत असाल आणि जर तुम्ही एकटे असाल तर मी तर म्हणतो कोणतरी तुमच्यासोबत एखादा गाईड घेऊन या. Let's go.